गणपत्य संप्रदायात कार्तिक शुद्ध चतुर्थी श्री उमांग उमांगमलज जन्मोत्सवात मोर्याला नारळ समर्पित करण्याला विशेष महत्व आहे अंतकरणातील अहंकार आणि महत्वाचं मळब दूर झाल्यानंतर शुद्ध स्वच्छ प्रशांत स्वरूपातील जे परमात्म दर्शन घडतं त्यांना म्हणतात उमांगमलज त्यामुळेच दगडूशेठ गणपती मंदिरात हा जन्मोत्सव सोहळा साजरा करीत श्रींना अकराशे नाराचा नैवेद्य दाखवण्यात आला श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात श्री उमांगमलज जन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं नारायणची आरास व धार्मिक विधी या निमित्तानं मंदिरामध्ये पार पडलं गुरुवारी पहाटे तीन वाजता ब्रह्मणस्पती सुक्त महाटे पहाटे चार ते सकाळी सहा गायिका सन्मिता धापटे शिंदे यांचा स्वराज्याभिषेक हा गायनाचा कार्यक्रम आणि सकाळी आठ वाजता गणेश योग देखील पार पडला ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण म्हणाले की देवी पार्वतीनं अंगावरच्या मळापासून एक पुतळा बनवला त्याला जिवंत केलं पुढे त्याचे आणि शंकराचं युद्ध झालं भगवान शंकराने त्या मस्त मुलाचं मुस्तक उडवलं देवी पार्वतीच्या संतापाला शांत करण्यासाठी त्या बालकाच्या धडावर भगवान श्री विष्णूंनी आणलेलं गजमस्तक बसवण्यात आलं त्यांना श्री गजानन असं म्हटलंय ही श्री गणेश जन्माची कथा आपण नेहमी ऐकतो ती या अवताराची कथा आहे या अवतारात भगवान श्री गणेशाचं नाव आहे उमांगमलज ते पुढे म्हणाले की उमा म्हणजे देवी पार्वती तिच्या अंगावरील मळापासून जन्माला आलेला असा श या शब्दाचा शब्दशहा अर्थ हा जसा तसा लागू पडत नाही देवी पार्वतीच्या अंगावर पुतळा म्हणणे इतका मळ असेल तरी कसा तर लक्षात घ्यायला हवं की या सर्व कथा अध्यात्माचं निरूपण करण्यासाठीच असतात आपली बुद्धी हीच पार्वती देवी आहे तिच्यावर चाललेला अहंकार आणि महत्त्वाचं ममत्वाचा थर हाच मळ आहे हा अहंकार आणि महत्त्व दूर झालं की ज्या मौर्याची प्राप्ती होते त्यांना उमांगबलश असं म्हणतात मनाचं प्रतीक आहे फूल तर बुद्धीचं प्रतीक आहे नारळ नारळात जसा बुचा असतात त्यात करवंटी असते त्यावर तीन डोळे असतात रचना आपल्या डोक्याची आहे त्या डोक्याचं त्यात असणाऱ्या बुद्धीचं प्रतीक आहे नारळ भगवंताला मन ना आणि बुद्धी समर्पित करण्याचं प्रतीक म्हणजे फूल आणि नारळ बुद्धीवरील मळ झटकून त्या शुद्ध बुद्धीला श्री गजानन चरणी नतमस्त करण्याचा हा उत्सव असल्याचं त्याने सांगितलं पुणे प्रतिनिधी मराठी एस न्यूज